सारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. पंचायत समिती रोहा व रोटरी क्लब रोहा यांचे सौजन्याने वृक्षारोपण तसेच माननीय आमदार श्री सुनीलजी तटकरे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मॅरेथॉन स्पर्धा मेढा हायस्कूल व कापडी पिशवी वाटप शुक्रवार दिनांक 13 जुलै 2018 रोजी सकाळी 9 वाजता मेढा येथे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माननीय कुमारी आदितीताई तटकरे, रोहा पंचायत समितीच्या सभापती राजश्री राजेंद्र पोकळे, उपसभापती विजया पाशिलकर, लक्ष्मण महाले, मनीषा जाधव, रोहा रोटरी क्लबचे अध्यक्ष विश्वेश वेदक, रामचंद्र सकपाळ, आशिष शहा, माजी सभापती विनाताई चितळकर, ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्ष म्हणून काढले ती अतिशय सुंदर आहे. वृक्षारोपणाने आपल्याला ऑक्सिजन, फळे, लाकूड मिळतो. वृक्ष ही आपल्या जीवनातील एक आवश्यक गोष्ट आहे. म्हणून ही झाडे लावा झाडे जगा ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे. आज या ठिकाणी वृक्ष लागवडीचा खूप असा उपक्रम राबवलेला आहे. मला असं वाटतं की निसर्गाचं चक्र जर बघितलं तर 78% नायट्रोजन आणि 20% ऑक्सिजन या वातावरणामध्ये आहे. नायट्रोजन इतकं असूनसुद्धा प्रचंड प्रमाणात नायट्रोजन आहे तरीसुद्धा सजीवांवर त्याचा परिणाम होत नाही. याचं कारण एकमेव कारण म्हणजे वृक्ष. वृक्ष लागवडीमुळे या ठिकाणी जो हा उपक्रम आपण राबवला गेला तो शासनानं अशाच प्रकारे दरवर्षी उपक्रम राबवावा. रोटरी क्लबच्या माध्यमातून गेले 3 वर्ष आम्ही वृक्षारोपणाचं काम करतो आहोत. वृक्षारोपणाबरोबरच ज्या ठिकाणी आम्ही हे वृक्षारोपण करतो त्या ग्रामपंचायतीचं आम्ही ह्या सर्व उपक्रमामध्ये नेहमी सहकार्य घेत असतो. पंचायत समितीचं आम्हाला ह्या सर्व कामामध्ये नियमित सहकार्य असतं आणि स्थानिक रहिवासी ही लावलेली झाडं संगोपन करण्याचं एक उत्तम कार्य करत असतात हे आम्ही गेली 2 वर्ष बघतो आहोत. ह्याच माध्यमातून यावर्षी पंचायत समिती रोहाच्या माध्यमातून मेढा ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आम्ही हा उपक्रम मेढा परिसरामध्ये करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की मेढ्याचे जे काही रहिवासी आहेत ते आम्हीही लावलेले झाडांचं व्यवस्थित संगोपन करतील. त्यांनी आम्हाला तशी खात्री दिलेली आहे. यासारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा.